आता आपण उदाहरण संग्रह 10 सोडवूयात, यामध्ये पहिला प्रश्न आहे वजाबाकी करा। यामध्ये चार गणित दिलेले आहेत, त्यातील पहिले आहे 64,293 वजा 28,587, याची वजाबाकी एककाकडून करायची, एकक दशकशतक हजार दश हजार अशा पद्धतीने आडव्या मांडणीमध्ये लिहिलेलं असल्यामुळं आपल्याला सहज सोप्या पद्धतीने वजाबाकी करता येईल। 3 मधून 7 वजा करायचे, या ठिकाणी 3 मधून 7 जात नाही, एककाचा घर दशकाकडून हात जागेल, ह्याच्याकडे 8 राहतील आणि ह्याच्याकडे 13 होतील। 13 मधून 7 वजा केल्याच्यानंतर खाली राहतात 6, 8 मधून 8 गेले खाली राहतात 0। आता 2 मधून 5 वजा करायचे, या ठिकाणी 2 लहान आहेत आणि 5 मोठे आहेत, म्हणून हा 2 म्हणजे शतकाचं घर हजाराच्या घराकडून 1 हात चाऊसना गेल, 1 हात जागेल, याच्याकडे 3 होतील आणि याच्याकडे 12 होतील। आता 12 मधून 5 वजा करायचे आहेत, 12 मधून 5 गेल्यानंतर खाली राहतात 7, या ठिकाणी आता 3 मधून 8 वजा करायचे, या 3 मधून 8 पण जात नाहीत, म्हणून हा 3 ह्या दश हजाराच्या घराला हातचा उस, त्याच्याकडे राहतील 5, हातचा दिल्याच्यानंतर होतील त्याच्याकडे 13, या 13 तून 8 गेले, 8 वजा केले असता खाली राहतात 5, आणि 5 मधून 2 वजा केल्याच्यानंतर 3 राहतात, म्हणजे आपले उत्तर येते 35,706। अशाच पद्धतीने आता आपण दुसरे गणित करूया, 37,058 वजा 23,469 या संख्येची आता आपल्याला वजाबाकी करायची आहे। या ठिकाणी एककाकडून वजाबाकी करायची, या ठिकाणी लहान आहे आणि 9 मोठा आहे, म्हणून हे 8 एककाचे स्थान दशकाकडून हात जागेल, त्याच्याकडे राहतील 4 आणि याच्याकडे होतील 18, म्हणजे 18 तून 9 गेले असतात 9 खाली राहतात, 4 मधून 6 वजा करायचे, आता 4 हे पण लहान आहेत 6 पेक्षा, म्हणून हे 4 या 0 हात जामागतील, याच्याकडे नसल्यामुळं हा याला मागेल, याच्याकडे राहतील 6 आणि याच्याकडे होतील 10। आता याच्यातला पण हा 1 मागितला होता म्हणून 9 राहतील त्याच्याकडे आणि 1 हातचा पुढे दिला जाईल, म्हणजे आता हे जर गणितीय भाषेत सांगायचं जर झाले तर हा दशक शतकाला मागेल, शतक हजार स्थानाला मागेल आणि हजाराकडे 7 असल्यामुळे हा काय करेल, शतकाला 1 हात चालेल, म्हणजे त्याच्याकडे 10 झाले, हजाराच्या घरामध्ये 6 राहिले आणि या शतकाला पण या दशकाने मागितलेला होता, म्हणून 1 परत हातचा याला देऊन टाकेल आणि त्याच्याकडे राहतील 9। आता अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकी करावी लागेल, 14 मधून 6 गेले खाली राहिले 8, 9 मधून 4 गेले किंवा 9 वजा 4 5 राहतात, 6 वजा 3 3 राहतात, 3 मधून 2 गेले 1 राहतात, म्हणजे उत्तर येते 13,589। यापुढचे गणित आहे तिसरे, 71,540 वजा 58,628 या ठिकाणी आता आपल्याला 0 तून 8 जात नाही, परंतु हा एककाचे स्थान दशकाच्या घरामध्ये जी संख्या आहे त्याच्याकडून 1 हात जागेल, या दशकाच्या घरामध्ये राहतील 3, एककाच्या घरामध्ये आता 10 या रूपामध्ये येतील, 10 मधून 8 गेले खाली राहतात 10 मधून 8 वजा केले असता 2 राहतात, 3 मधून 2 गेले असता 1 राहतो, 5 मधून 6 जात नाही, हा 5 ह्या घराला मागेल, याच्याकडे राहतील 0 आणि याच्याकडे होतील 15, 15 तून 6 गेले की खाली राहतात 9, 0 तून 8 जात नाहीत, परत हा 0 शेजारच्या घरामध्ये हातचा मागेल, त्याच्याकडे राहतात 6, त्याच्याकडे होतील 10, 10 मधून 8 गेल्यानंतर खाली उरतात 2, 6 मधून 5 गेले खाली राहिला 1, म्हणजे वजाबाकीचे उत्तर येईल आपले 12,912। आता याच उदाहरण संघातील सर्वात शेवटचे गणित, 50,432 वजा 48,647 या ठिकाणी एकका स्थानाकडून वजाबाकी सुरू करायची, 2 मधून 7 2 लहान आहेत आणि 7 मोठे आहेत, म्हणून काय करतील 2 शेजारचे जे स्थान आहे त्याला उष्ण मागतील किंवा हातचा मागतील, त्याच्याकडे येईल 1, त्याच्याकडे स्वतःकडे राहतील 3, या ठिकाणी 12 झाले, 12 तून 7 गेले, 7 गेले की खाली राहतात 5, 2 मधून 4 जात नाही, पुन्हा
शेजारच्या घराकडे हातचा मागतील, तीन या ठिकाणी झाले बारा, बारातून चार गेले किंवा बारामधून चार वजा केले खाली जातात आठ, तीनमधून सहा जात नाहीत, शून्याकडे हातचा घेता येत नाही, हा शून्य या पाच असलेल्या घराला हातचा मागेल, ह्याच्याकडे राहतील चार, याला दिल्यामुळे दहा होतील, दहातला परत याला एक दिला, दहामधले नऊ राहतील, आता तेरामधून सहा गेले की वजा तेरा, तेरामधून सहा वजा केले असता सात राहतात, नऊमधून आठ वजा केले असता एक राहतो आणि चारमधून चार वजा केले असता शून्य राहतो, म्हणजे आपले उत्तर येते 1785। अशा पद्धतीने आपण या उदाहरणाव्यतिरिक्त दुसरे उदाहरण घेऊन वजाबाकी करण्याचा सराव करावा।